स्पीड न्यूज मध्ये घडामोडी वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। सत्तेत सहभागी झालेल्या सगळ्या घटक पक्षांना सत्तेत वाटा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली। आम्ही छोट्या घटकांना कायम भेटायचो असं फडणवीस म्हणाले। मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदा केला, उच्च न्यायालयानं आरक्षण दिलं पण मविया सरकारनं काय केलं हे सगळ्यांना माहिती असा टोला फडणवीसांनी लगावला। सर्व आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलंय असा आरोप फडणवीसांनी केला। सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं सत्तेत सहभागी होण्याचे आदेश देऊन सरप्राईज दिलं असं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्याऐवजी मला आमच्या नेत्याने उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलंय। देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं विनायक मेटे म्हणाले। एका कार्यक्रमात बोलताना मेटेंनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। येत्या 20 जुलैला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अशी माहिती समोर येते। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 25 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। विधिमंडळ अधिवेशन घेण्यापूर्वी राज्य संसदीय कामकाज समितीची बैठक विधानभवनामध्ये होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला। औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। श्रेय घेण्यासाठी नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केला, मात्र केंद्राकडून लवकरच मान्यता आणा, 1 महिन्यात मंजुरी न आणल्यास औरंगाबादेत फिरू देणार नाही असा इशारा खैरेंनी दिलाय। ओबीसी आरक्षणाबाबत विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी 2.5 वर्ष ते झोपले होते असा हल्ला बोल केलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा हल्ला बोल केलाय। भुजबळ आणि वडेट्टीवार फक्त वेळ काढत राहिले, त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे। वाशिम जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती आणि जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतींचा कार्यकाळ संपलाय, मात्र ग्रामविकास विभागानं 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्यानं संबंधितांना मोठा दिलासा मिळालाय। 3 महिन्यांनंतर नवीन सभापती उपसभापती यांची निवड होणार आहे। जनतेमधून सरपंच निवडीचा निर्णय योग्यच आहे, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत आहे, शिवाय घोडेबाजार थांबत आहे अशी भावना जुन्नर तालुक्यातील कांदळी आणि वारुळवाडीच्या लोकनियुक्त सरपंचांनी व्यक्त केली। औरंगाबादमध्ये शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दोघेही आमनेसामने आले। शिवसेनेची निदर्शनं चालू असलेल्या ठिकाणी बाजूलाच भाजपच्या पदाधिकाऱ्याने जल्लोष केला। यावेळी शिवसेनेकडून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आपल्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांना व्हावा म्हणून फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठीद्वारे सूचना केली असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावलाय। जीएसटीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवर लावलेलं 5% जीएसटी हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय। नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेतून निवडणार असाल तर मग मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती देखील जनतेतून निवडा असं अजित पवार म्हणाले। लोकशाहीत काही परंपरा घालून दिली आहे, त्याचं पालन करावं असं अजित पवार म्हणाले, ते बारामतीत बोलत होते। शिवसेना पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला चांडाळ चौकडी असल्याचा आरोप पुन्हा एकदा संतोष बांगर यांनी केलाय। चांडाळ चौकडीनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या डोळ्यावर पडदा टाकला आहे असं बांगर हिंगोलीत बोलताना म्हणाले। काय झाडी काय हटील या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेले आमदार शहाजी पाटील यांनी आपल्या व्यथा मांडल्यात। कुठेही गेलो तरी लोक सेल्फी आणि फोटोसह आग्रह धरतात, तसंच गाड्या आडव्या करून मार्ग रोखतात, त्यामुळे कंटाळून गेलो असं शहाजी बापू पाटील सांगलीत आपल्या खास शैलीमध्ये म्हणाले। हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। शिंदे गटाच्या कल्याण डुंबरी पालिकेतील 2 नगरसेवकांची विशेष उपसमिती होती। उद्धव ठाकरे यांनी ज्या नेत्यांना पदावरून हटवले त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यासाठी नगरसेवक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत।
शिंदे गटात सामील झालेल्या यवतमाळचे आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयात ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र फटाक हे बैठक घेत आहेत. या ठिकाणी समर्थन पत्र असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून भरून घेतले जात आहेत. मात्र पक्ष संघटनेचा आढावा नसून जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतला जात असल्याचं संजय राठोड समर्थकांनी सांगितलं. पाऊस पाण्याच्या बातम्या बघणार आहोत. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव फुटला. राखयुक्त पाणी खसाळा म्हसाळा कवठा या गावांमध्ये शिरलं, त्यामुळे नागरी वस्तीला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. बीडच्या केज तालुक्यातील केजडी नदीला माशांचा महापूर आलाय. माशांचा मोठा खच नदीत पाहायला मिळतोय. मासे पाण्याकरता लोकांनी गर्दी केली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे धनेगाव धरणातील मासे पाण्याच्या प्रवाहासोबत उलट्या दिशेनं आलेले आहेत. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. दरम्यान मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील एका नालियाला पूर आला. दरम्यान कुऱ्हा ते धुगाव या परिसरात नालियाला पूर गेल्याने 10 मजूर अडकले होते. मात्र रात्री उशिरा धुगाव मधल्या नागरिकांच्या पुढाकारानं आणि दोरीच्या सहाय्यानं मजुरांची सुटका करण्यात आली. अकोल्यातील गांधीग्रामवरून वाहणाऱ्या पूर्णा नदी पुलावरून एक तरुण नदीपात्रात पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्या तरुणाचा शोध आता बचाव पथक करत आहे. आज सकाळी आपत्कालीन बचाव पथकानं शोधमोहीम सुरू केली. अजूनही तरुणाचा शोध लागलेला नाही. कोल्हार घोटी रस्त्यावर वारंगघुशी या फाट्याजवळच्या ओढ्यात पर्यटकांची गाडी वाहून गेली. या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक जण बचावलाय. ही घटना काल शुक्रवारी म्हणजे रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडलेली शुक्रवारची घटना आहे. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरण 91.80% भरलं आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं गिरणा धरणाचे दोन वक्रकार दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात 2476 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येतोय. मुसळधार पावसाचा फटका अंबरनाथमधील रेशनिंग कार्यालयाला बसलाय. हे रेशनिंग कार्यालय पावसाच्या आणि ड्रेनेजच्या सांडपाण्याने भरलंय. आठवड्याभरापासून रोज 6 तास हे कर्मचारी या पाण्यात काम करत आहेत. मुख्यमंत्री या दुरवस्थेकडे लक्ष देतील अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. बाबुळगावच्या नवीन वसाहत परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे या भागातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय. तर या साचलेल्या पाण्यामुळे गावात संसर्गजन्य आजार पसरत आहेत. यामुळे इथल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आलेत. एखाद्या धबधब्याप्रमाणे होत असलेल्या पाण्याचा विसर्ग बघण्याकरता गोसीखुर्द धरणावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. चंद्रपूर शहरातील पूर ओसरायला सुरुवात झाल्यानं सखल भागातील रहमतनगर राजनगर या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे पूरग्रस्त नागरिक घरांची स्वच्छता करण्याकरता सरसावले आहेत. पावसामुळे पडलेल्या वृक्ष रोपण्याकरता वृक्षप्रेमी सयाजी शिंदे धावून आले. यावेळी त्यांनी उन्मळून पडणाऱ्या वृक्षांबाबत प्रशासनानं संवेदनशील राहण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलंय. तर आपल्याकडे वृक्ष चळवळ वाढवल्यास गुवाहाटीला जाऊन झाडी डोंगर बघण्याची वेळ येणार नाही असा टोला लोकप्रतिनिधींना त्यांनी लगावलाय. पंढरपूर आणि कोल्हापूर मंदिरापाठोपाठ आता नाशिकच्या सप्तशृंगी देवी मूर्तीच्या जतन संवर्धनाला विरोध होऊ लागलाय. मंदिर प्रशासनानं घेतलेली भूमिका संशयास्पद असून हे काम करत असताना कोणतंही केमिकल वापरलं जाणार असेल तर आम्ही या कामाविरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा भक्तांनी दिला आहे. सातारा शहराची जलसंजीवनी अशी ओळख असलेलं कास धरण 100% भरलं आहे. कास धरणात सध्या 0.5 TMC एवढा पाणीसाठा झाला असून धरण ओव्हरफ्लो झालं असून ओसंडून वाहणारा झरा आणि धुक्याची चादर हा सगळा नयनरम्य नजारा पाहण्याकरता पर्यटक गर्दी करतायत. बीड जिल्ह्यामध्ये गेली 6 दिवस संततधार पाऊस आहे. हा पाऊस पिकांसाठीच लाभदायक ठरला. भर पावसाळ्यात जिल्ह्यातील 139 प्रकल्पांमध्ये आज मितीला केवळ 30% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दौंडच्या ओसाड माळरानावर 5,000 झाडं लावण्याचा निर्धार IPS अधिकारी विनीता साहू आणि सहकाऱ्यांनी केलाय. एकाच दिवसात 2,500 झाडं लावून त्यांनी ही सुरुवात केली आहे. वाशिम जिल्ह्यातील 16 महसूल मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील खरीपाच्या सोयाबीन तूर कपाशी या पिकाचं नुकसान झालंय. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
सांगोला वसुद अकोला या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्यावर फिरून खड्ड्यांची कैफियत मांडली आहे. या विद्यार्थ्याचा व्हिडिओ समोर आलाय. मुलांनी कसं जायचं शाळेला, आमचा काहीतरी विचार करा की अमरावती शहरापासून 10 किलोमीटर वलगाव मार्गावरील रेल्वे रूळ तुटला. एका तरुणाच्या ते लक्षात आलं. त्याने फोनद्वारे रेल्वे स्टेशनला याची तातडीनं माहिती दिली. रेल्वे प्रशासन तात्काळ कामाला लागलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. धान्यावर जीएसटी लावण्याच्या विरोधात व्यापारी संघटनांच्या देशव्यापी बंदला सांगली व्यापाऱ्यांचा जाहीर पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांनी सांगलीसह सर्व मार्केट यार्डमधील व्यवहार ठप्प होऊन बंदला पाठिंबा दिलाय. किराणा भुसार आणि अन्नधान्यावर 5% जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीनं पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. यानंतर व्यापारी पदाधिकारी यांनी संत नामदेव पायरी इथं निदर्शनं करत सरकारनं त्यावर जीएसटी मागे घ्यावा अशी विठोबाकडे साकडं घातलं. केंद्र सरकारकडून 5% जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यास बारामती आणि इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. शहरातील किराणा आणि आडती व्यापारी संघटना कडकडीत बंद ठेवला. इंदापुरात शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला. केंद्र सरकारतर्फे नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि डाळींवर नव्याने 5% जीएसटी लावला जाणार आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा म्हणून जळगाव जिल्हा मार्केट यार्ड असोसिएशनतर्फे एक दिवस संपूर्ण दाणा बाजार बंद ठेवून सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने किराणा आणि भुसार मालावर 5% जीएसटी लावायचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद परभणीमध्ये उमटले. आज शहरातील किराणा आणि भुसार बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. केंद्र सरकारने 5% जीएसटी वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तो प्रस्ताव रद्द करावा या मागणीकरता बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. मात्र यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. केंद्राने जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी लावल्यामुळे व्यापारी रस्त्यावर उतरले. मनमाडला व्यापारी आणि किराणा असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून धरणं आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जीवनावश्यक खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. त्यामुळे जीएसटी विरोधात सोलापुरातल्या भुसार अडत व्यापारी संघानं आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मार्केट आज कडकडीत बंद आहे. केंद्रानं जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी लागू करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांवर 9 ते 10 रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बंदची हाक पुकारली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजीवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक त्यामुळे घटली आहे. केवळ 50% भाजीपाला मार्केटमध्ये येतोय. ही परिस्थिती अशीच राहिली तर 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी परत पूर्ववत स्थिती होण्याकरता लागणार आहे आणि सामान्यांना भाजी महाग मिळणार आहे. जालन्यामध्ये किरकोळ कारणावरून मालिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला ते पातूर हे मार्गाचं काम सुरू असल्यामुळे मुख्य मार्गावरून मार्ग इतरत्र वळवण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोला पातूर या मार्गावर काही ठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. परभणीहून वसमतकडे जाणाऱ्या महामार्गावरील 0 फाट्या या ठिकाणी 4 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत 1,00,000 रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून यात परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. स्पीड न्यूज मध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. उत्तर कोरियाने डोनेस्क पीपल्स रिपब्लिकला मान्यता दिल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय.
काळ्या समुद्रातून युक्रेन निर्मित खाद्य पदार्थांची सुरक्षित निर्यात निश्चित करण्यासाठी युक्रेन रशिया तुर्की आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांमधील वाटाघाटी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटनी गुटेरस यांनी म्हटलंय। या संकटाच्या काळात ही दिलासादायक गोष्ट असल्याचं गुटेरस म्हणाले। न्यूयॉर्कमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। इस्तंबूलमधील बैठकीदरम्यान ओडेसाचे प्रमुख काळ्या समुद्रातील बंदर जागतिक अन्न आणि खत पुरवठा संकटातील संकट कमी करण्याचा एक मार्ग म्हणून युक्रेनमधून धान्याची सुरक्षित निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या संभाव्य करारावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी ईमेलद्वारे राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी रात्री श्रीलंकेत जल्लोष सुरू झाला। संसदेच्या सभापतींच्या सहाय्यकाने याबद्दलची घोषणा करण्यात आली। आंदोलकांनी अलीकडच्या काही दिवसात ज्या सरकारी इमारतींवर हल्ला केला होता त्या इमारतींमधूनही माघार घेतली आहे। राजपक्षे यांनी बुधवारी देशातून पळ काढला। आधी मालदीव आणि त्यानंतर ते सिंगापूरला गेले। राजपक्षे यांनी राजीनामा ईमेल केला अशी माहिती गुरुवारी श्रीलंकेच्या संसदेचे सभापती सहाय्यक इंदुनील यापा यांनी दिली। ईमेलची सत्यता आणि कायदेशीरता तपासल्यानंतर औपचारिक घोषणा केली जाईल असंही ते म्हणाले। राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर एका छोट्या रंगमंचावर काही जण सिंहली भाषेत गाणी गात होते। काहींनी राष्ट्रध्वज फडकावत जयघोष केला। राजपक्ष आणि त्यांच्या कुटुंबावर सरकारी तिजोरीतून वर्षानुवर्ष पैसे उकळल्याचा आणि त्यांच्या प्रशासनावर अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन करून देशाच्या पतनात लोटल्याचा आरोप आंदोलकांनी केला। कुटुंबाने भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले आहेत। त्यांच्या काही धोरणांमुळे मंदीला हातभार लागल्याचं राजपक्षे यांनी कबूल केलंय। शिवसैनिक आहे, आनंदीगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि ती आम्ही जी भूमिका बाळासाहेबांची आणि आनंदीगे साहेबांच्या विचारांची स्वीकारलेली आहे, या राज्याच्या विकासाची भूमिका आम्ही स्वीकारली आहे, ती लोकांनी पसंत केली आहे, लोकांनी ती स्वीकारली आणि म्हणून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, ते सोबत येत आहेत। हा कारवा पुढे वाढतच आहे। ठाणे जिल्ह्यातून सगळ्यात मोठा खिंडार पडलेला आहे, पालघरमध्ये देखील पडलेला आहे, आणखी कुठून कुठून प्रक्षेप तुमच्या सोबत? राज्यभरातून गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येने लोक सोबत येत आहेत, भूमिकेला समर्थन करत आहेत, हा त्यांचा मोठेपण आहे। मी त्यांचं स्वागत केलेलं आहे। फक्त एवढंच आहे की जे त्यांना अपेक्षित आहे काम, या राज्याचा विकास, या राज्याचा सर्वांगीण विकास, प्रत्येक घटकाला न्याय देण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण हे सरकार प्रयत्नशील राहणार। साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे, एकीकडे तुमच्या गटामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होत आहेत, पदाधिकारी सहभागी होत आहेत, ते सहभागी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना पदच्युत करतात, म्हणजे त्यांना पदावरून हटवलं जात आहे, त्यानंतर पुन्हा तुम्ही त्यांना पदावरती नियुक्त केली जात आहे, त्यामुळे एक संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला स्थानिक शिवसैनिकांमध्ये की कोणी नेमणूक केली ते कोणाला खरं मानावं? कुठलाही संभ्रम नाही, आम्ही शिवसेना आहोत, सुरुवातीपासून बाळासाहेबांची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे, त्यामुळे आम्ही कुठले दुसरे नाही आहोत आणि जे माझ्यासोबत शिवसेनेसोबत आहेत त्यांची जी पदं आहेत ही कायम राहणार आहेत। ते त्या पद्धतीने शिवसेनेचं काम करत होते, तशाच पद्धतीने पुढे देखील शिवसेनेचं काम अधिक माने करतील। तुम्ही पदांवरती नियुक्ती केल्यानंतर स्थानिक पातळीवर जेव्हा काही ऑफिसेस असेल किंवा शिवसेना शाखा असेल हे ताबा घेण्याचे देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत की नेमकं कोणाच्या ताब्यात शाखा राहील, तिथून शिवसेनेचा समाज कल्याण शिवसैनिकाची शाखा आहे, त्यामुळे ताबा घेण्याचा काही विषयच नाही। ही शाखा शिवसेनेची आहे, शाखा हे आमचं न्याय मंदिर आहे, त्यामुळे ताबा घ्यायचा ताबा सोडायचा हा काही विषय नाही। आम्ही सगळेजण शिवसैनिक बाळासाहेबांच्या आहोत। एक संघर्ष होताना पाहायला मिळतो आहे, उद्धव ठाकरे यांनी जे नेमणूक केलेले पदाधिकारी असतील ते आणि तुम्ही जे नेमणूक केलेले पदाधिकारी असतील ते, असं शिंदे कारण ठाकरेकडे यामध्ये संघर्ष दिसतो? असा कुठलाही संघर्ष आम्ही करत नाही, करणार नाही। असं म्हणतात व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पालघर, बदलापूर, भिवंडी या सगळ्या परिसरातले काही माजी नगरसेवक, काही नगरसेवक, काही पदाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष हे सगळे शिंदे गटासोबत असल्याचं सांगण्याकरता अग्रदूत या त्यांच्या निवासस्थानी आले होते। त्या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंशी संवाद साधला, त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव त्यांच्याशी बोलत होते। हे सगळे शिवसैनिकच आहेत, ते शिवसेनेसोबतच राहणार आहेत आणि त्यांच्या पदांवर पुनर्नियुक्तीचा जो मुद्दा आला त्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की त्यांच्या पदावर ते यापुढेही काम करतच राहणार आहेत।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत या निवासस्थानी नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे पदाधिकारी माजी नगरसेवक त्यांना भेटायला आलेले आहेत. पुन्हा एकदा स्पीड न्यूजकडे वळूया. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार नदीत कोसळली. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील मजरे कारवे हे इथं ही घटना घडली आहे. तिथल्या स्थानिकांनी मदतीकरता त्वरित धाव घेतल्यानं सुदैवानं या जीवितहानी टळली. मात्र मुसळधार पावसामुळे कारला नदीतून बाहेर काढण्यात यश आलं नाही. मुसळधार पावसाचा तडाखा शेतीला बसलाय, त्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरात वाढ झाली आहे. भेंडी आणि गवारीचे दर 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचले आहेत. उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अपणे डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी कुर्ला आणि वांद्रे हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचं ते उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचं काम 28 महिन्यांमध्ये पूर्ण झालं असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. उत्तराखंडमधल्या हल्द्वानीमध्ये चक्क दोन मुलींचा गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 10 ते 12 मुली एका मुलासाठी भांडत होत्या, एकमेकांना काठीनं तोडवत होत्या. मुलींची ही हाणामारी अनेकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली. देशात केरळमध्ये मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केरळातील 5 जिल्ह्यांना अलर्टवर टाकण्यात आलं आहे. यूएईतून आलेल्या एका 35 वर्षाच्या इसमाला संसर्ग झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूनं शुक्रवारी रोमहर्षक विजयासह सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सिंधूनं चीनच्या हॅन युईचे कडवं आव्हान 1 तासांहून अधिक काळाच्या झुंजीनंतर मोडीत काढलं. ते मे महिन्याच्या झालेल्या थायलंड खुल्या स्पर्धेनंतर प्रथमच सिंधूनं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच आयु होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. अंकिता लोखंडे आणि विके जैन यांनी नुकतंच त्यांच्या लग्नाचा 6 महिने पूर्ण केले. त्यानिमित्तानं सेलिब्रेशन केलं. या दरम्यान अनेक फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी अंकितानं सेल ड्रेस परिधान केला होता. या फोटोंना तिने हटके कॅप्शन दिलं होतं. अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. नुकतंच तिने पती जेद दरबार सोबत एक रोमॅन्टिक अंदाजात व्हिडिओ बनवला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. या सगळ्या वेगवान बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात अजून काही महत्वाच्या घडामोडींसह भेटूया. माझा सहकारी मुलींसह पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रिपब्लिकला मान्यता दिल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय. काळ्या समुद्रातून युक्रेन निर्मिती खाद्यपदार्थांची सुरक्षित निर्यात निश्चित करण्यासाठी युक्रेन रशिया तुर्की आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांमधील वाटाघाटी हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं